नमस्कार बंधूंनो, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षापासून शाळा बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्याकरिता शासनाने नुकतीच शाळा बंद पण शिक्षण सुरू ही योजना सुरू केली. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपण अनेक ऑनलाईन पद्धतीने विविध पद्धतीने शिक्षण देत आहोत, आणि त्यामधला एक महत्वाचा उपक्रम तो म्हणजे स्वाध्याय उपक्रम. याद्वारे विद्यार्थ्यांचा स्वाध्याय होतो, सराव होतो. मित्रांनो, स्वाध्याय उपक्रम आपण मोबाईलवर व्हॉट्सअपच्या सहाय्याने वापरत होतो. व्हॉट्सअपवर आपण विद्यार्थ्यांची नोंदणी करत होतो. परंतु बंधूंनो, नुकताच राज्य शासनाने स्वाध्याय उपक्रमाकरिता एक ऍप लॉन्च केलेला आहे. या ऍपच्या सहाय्याने आपण स्वाध्याय उपक्रम अतिशय योग्य पद्धतीने वापरू शकतो. विद्यार्थ्यांना या स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून चांगला सराव देऊ शकतो. तर मित्रांनो, हा ऍप कशा पद्धतीने डाउनलोड करायचा, या ऍपमध्ये नोंदणी कशी करायची, विद्यार्थ्यांचे नाव ऍड कसे करायचे आणि प्रत्यक्ष स्वाध्याय कशा प्रकारे सोडवायचा, याबद्दलची इतिमंत माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे. तर सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधला क्रोम हा ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईट वर जाऊ शकता. कॉन्वेजिनस नावाची एक वेबसाईट आहे, याद्वारे आपण रजिस्ट्रेशन करून ऍप डाउनलोड करू शकतो. तर मित्रांनो, कॉन्वेजिनस या ऍप मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर याकरिता यामध्ये तुम्हाला या प्रकारचा एक इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये आपल्याला एक मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. तर आपण जो मोबाईल वापरत आहात तो मोबाईल नंतर आपण यामध्ये प्रविष्ट करून घेऊया. तर मित्रांनो, सेंड ओटीपी म्हणजेच आपल्याला एक ओटीपी येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला ओटीपी आलेली आहे, आपण ती इथे कन्फर्म करून घेऊया. तर मित्रांनो, ओटीपी ऍड केल्यानंतर आपल्या समोर एक या प्रकारचा इंटरफेस येणार आहे, स्वाध्याय ऑनलाईन. तर मित्रांनो, ऍप डाउनलोड कसा करायचा हे आपण जाणून घेऊया. उजव्या कोपऱ्यामध्ये इन्स्टॉल नावाचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावर आपण क्लिक करून घेऊया. इन्स्टॉल ऍप इन्स्टॉल. तर मित्रांनो, तो ऍप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल होत आहे. मित्रांनो, सदर ऍप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल झालेला आहे, तो आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, या पद्धतीचा ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेला असेल, तो आपण ओपन करून घेऊया. मित्रांनो, आपण आपला मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकल्यामुळे रजिस्ट्रेशन आपल्याला झालेलं आहे. आता आपण पुढची प्रक्रिया इथे जाणून घेऊया. टॅप टू सेंड अ मेसेज, आपण इथे नमस्कार हा मेसेज ऍड करून सेंड करून घेऊया. तर बंधूंनो, आपण नमस्कार हा मेसेज पाठवल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचा एक मेसेज येतो आहे. नमस्ते, स्वाध्यायावर आपले स्वागत आहे. कृपया आपल्या शिक्षणासाठी शिक्षणाचे माध्यम निवडा. आपण मराठी, सेमी इंग्लिश आणि उर्दू असे माध्यम दिलेले आहेत. आपला जो माध्यम असेल तो माध्यम आपल्याला निवडायचा आहे. आपण मराठी हा माध्यम निवडूया. त्यानंतर चांगल्या अनुभवासाठी कृपया विद्यार्थ्यांची इयत्ता निवडा. यामध्ये एकूण इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी दिलेली आहेत. आपण इयत्ता 3री हा निवडू. त्यानंतर कृपया विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव लिहा. आपल्याला आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपल्या शाळेचा युडास कोड लिहायचा आहे, तो आपण इथे युडास कोड टाकून घेऊया. मित्रांनो, युडास कोड टाकल्यानंतर आपल्या शाळेची माहिती यामध्ये दिलेली आहे. कन्फर्म करण्याकरिता आपल्याला होय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि अगदी याच पद्धतीने आपल्याला विद्यार्थी यामध्ये जोडायची आहे. आणि संपूर्ण विद्यार्थी जोडल्यानंतर आपल्याला रोजचा स्वाध्याय यामध्ये मिळणार आहे. मित्रांनो, तुमचा जर मोबाईल नंबर यापूर्वीच व्हॉट्सअपवर ऍड असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष यामध्ये स्वाध्याय मिळायला सुरुवात होईल. आणि जर तुमचा नंबर जर ऍड नसेल तर तुम्हाला यामध्ये विद्यार्थी ऍड करून त्या प्रकारचे स्वाध्याय तुम्हाला घेता येऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्ही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे या ऍपवर रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यांना प्रत्यक्ष स्वाध्याय सोडवण्याकरिता मदत करू शकतात. बंधूंनो, विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर आपल्याला अगदी या प्रकारे स्वाध्याय आपल्याला यामध्ये मिळणार आहे. आपण स्वाध्याय बघून घेऊया.
मित्रांनो, अगदी या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर प्रेझेंटेशन करू शकतो आणि विद्यार्थ्यांचा या स्वाध्यायामार्फत सराव घेऊ शकतो. तर मित्रांनो, मी अशी आशा व्यक्त करतो की या व्हिडिओच्या सहाय्याने हा स्वाध्याय ऍप तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करायचा, प्रेझेंटेशन कसं करायचं, विद्यार्थ्याची नोंद कशी करायची आणि प्रत्यक्ष स्वाध्याय कसा सोडवायचा हे संपूर्ण बाबी माहिती करून घेतल्या असाल. तर बंधूंनो, सदर माहिती आवडल्यास कृपया लाईक करा आणि अशीच माहिती सर्वप्रथम मिळवण्याकरता माझा टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.